चोपड़ा तालुक्यातील विरवाडे येथे रात्री किरकोळ वादावरून हनामारी होऊन चाकूचा वार केल्याने एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झालेत। चोपड़ा शहर पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। विरवाडे येथे दोन जणांमध्ये किरकोळ वाद झाला आणि वादाचे रूपांतर भांडणात होऊन आरोपी सागर कोळी याने भोजू कोळी याच्यावर हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक के पाटील आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। काल रात्री आम्हाला माहिती मिळाली की विरवाडे या गावात दोन जणांमध्ये भांडणं चालू होतं, त्या भांडण्याची तीव्रता जास्त वाढली आणि त्याच्यामध्येच एक जण मयत झालेला आहे। तिथेच तातडीने आमची पोलीस टीम पोहोचली आणि पूर्ण व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये एक जणाचा मयत झालेला आहे, दोन जणांना इंजुरी झालेली आहे। जे आरोपी होते चौघांना आम्ही अटक केलेली आहेत आणि सगळं काही जे वेपन यूज केलं होतं ते पण आम्ही जप्त करून घेतलेले आहे। पूर्णतः केस पूर्ण उघडकीस आलेली आहे आणि पूर्णपणे आम्ही डिटेक्ट करून घेतलेली आहे। सर, हे जे घटना घडली यांचं काही पूर्व काही वाद होतं काही? एका गावामध्ये जसं आपण म्हणतो की भांडण वगैरे चालू असतं, त्याप्रकारे छोटंसं फिकरिंग आपण म्हणू शकतो की पहिले पण होतं असं। एकदम मोठ्या प्रमाणामध्ये काही त्यांचा वाद होता किंवा कशा काही गोष्टींवर वाद होता असं काही म्हणता येणार नाही। त्याचं सुरुवात अशी झाली आहे, धकावकीवरनं झालेली आहे, जी पहिले मजाक करणं एक दुसरे हे करणं त्याच्यावरनं या घटना झालेल्या आहेत।